शालेय पोषण आहारासाठी लागू केलेलं केंद्रीय किचन धोरण रद्द करावं पोषण आहार पुरवणाऱ्या कामगारांना दरमहा अठरा हजार रुपये वेतन मिळावं यासह अन्य मागण्या पोषण आहार कामगार संघटनेनं केल्या आहेत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शासनानं केंद्रीय किचन धोरण लागू केलं आहे त्यामुळे पोषण आहार कामगार ठेकेदार स्वयंपाकी मदतनीस यांचा रोजगार बुडणार आहे राज्यात जवळ दीड लाख महिला बेरोजगार होणार आहेत त्यामुळे केंद्रीय किचन धोरण पूर्णपणे रद्द करावं पूर्वीप्रमाणेच महिला बचत गटांना शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम द्यावं या कामगारांना किमान अठरा हजार रुपये वेतन मिळावं अशा मागण्या मोर्चाच्या वतीनं करण्यात आल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या या धोरणाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या ए बी पाटील भगवान पाटील अमोल नाईक राजेंद्र गुंडे वर्षा कुलकर्णी यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या